योगिक सरावांसोबतच धरतीच्या संपर्कात राहणं आणि जीवनाच्या इतर तत्वांच्या हे तुमचं जीवन अगदी बलवान बनवेल आणि हे महत्त्वाचं आहे की तुम्ही बलवान पद्धतीनं जगलं पाहिजे. बलवान म्हणजे काही केवळ स्नायूंचं बळ नाही, तुमच्या आतल्या जीवनाची मूलभूत रचना बलवान असली पाहिजे. केवळ स्वास्थ्यासाठी नाही, केवळ विविध बॅक्टेरिया, व्हायरस आणि इतर रोगांचा प्रतिकार करण्यासाठी नाही, पण अगदी एक आध्यात्मिक प्रक्रियेसाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे एक बलवान आणि स्थिर शरीर यंत्रणा आहे. म्हणजे जेव्हा तुमच्या ऊर्जा भरारी घेतील, जर तुमची बुद्धिमत्ता बहरली, तर त्यातून नुकसान होऊ नये. एक अतिशय स्थिर पाया असणं एखाद्याच्या शारीरिक रचनेचा. जेव्हा आम्ही शारीरिक रचना म्हणतो, त्यामध्ये शरीरासोबतच ऊर्जा प्रणाली सुद्धा सामील आहे. जर तुमचा पाया बळकट असेल, तर याला उंच घेऊन जाणं शक्य होईल. केवळ जेव्हा तुम्ही ज्या धर्तीवर उभे आहात ती स्थिर असेल, तेव्हाच तुम्हाला उंच जावं असे वाटेल. जर तुम्ही जिथं उभे आहात ते स्थिर नसेल, ज्या मंचावर तुम्ही उभे आहात तो जर स्थिर नसेल, तर नाचणं तर विसराच, तुम्ही चालू सुद्धा शकणार नाही. तुम्ही इतके घाबराल, तुम्हाला खाली पडून राहावं असं वाटेल, कारण ते अस्थिर आहे. तर आपण हे सगळीकडे पाहतो. खूप सारी लोक जे त्यांच्या जीवनाचं कार्यक्षेत्र उंचावतात, त्यांच्या आतली अलौकिक बुद्धिमत्ता जागृत करून दुर्दैवानं प्रचंड असंतुलनाने ग्रस्त झालेले दिसून येतात. प्रचंड दुःख. कितीतरी कलाकाराने आत्महत्या केली आहे, कितीतरी जण मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. हे मुळात यामुळे की त्यांनी त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेला जागं केलं आणि त्या बुद्धिमत्तेचा पूर त्यांचं प्रचंड नुकसान करतोय. केवळ त्यांनी एक बळकट आणि स्थिर पाया निर्माण केला नाही म्हणून, एक बळकट आणि स्थिर जीवन निर्माण करणं, बलवान पद्धतीनं जगणं हे खूप महत्त्वाचं आहे. यासाठी अनेक सराव आहेत नक्कीच, पण त्या व्यतिरिक्त निसर्गाच्या 5 तत्वांच्या संपर्कात असणं, पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश यांच्याशिवाय तुम्ही शरीर बळकट करू शकणार नाही. आजकाल सगळेजण छोट्या छोट्या खोक्यात जगतायत, जिथं तापमान कायमच 69 किंवा 70 डिग्री फॅरनहाईट असतं. ही काही पद्धत नाही आहे जगण्याची. हे महत्त्वाचं आहे की तुम्ही संपर्कात आहात विश्वाच्या घडामोडींशी. जेव्हा मी विश्वाच्या घडामोडी म्हणतो, तेव्हा मी मुंबई, न्यूयॉर्क किंवा लॉस एंजल्समध्ये काय घडतं याबद्दल बोलत नाही आहे. त्या प्रकारच्या घडामोडी नाही. विश्वातल्या घडामोडी म्हणजे अशा आहेत, इथं वारा आहे, थंडी आहे, पाणी आहे, हवा आहे, ऊन आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. हे खूप खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही विश्वाच्या घडामोडींच्या संपर्कात असलं पाहिजे. जरा हा वाक्प्रचार दुरुस्त करूया. विश्वाच्या घडामोडी म्हणजे आपण घडवलेल्या गोष्टी नव्हे. विश्वाच्या घडामोडी म्हणजे विश्व ज्यापासून बनलेले ते, त्याच्या संपर्कात असणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. मानवी लोकसंख्या लांब लांब पसरली पाहिजे, जेणेकरून त्यांना लहानशा खोक्यात जगावं लागणार नाही. तथाकथित आरामाच्या, जो मूळ शरीर यंत्रणेलाच अशक्त करतोय, तुमच्या आत अत्यंत बलवान जीवन निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे. केवळ तुम्ही हे केलं तरच तुमची क्षमता उंचावेल. सृजनशीलतेच्या दृष्टीनं, कार्यक्षमतेच्या दृष्टीनं आणि सर्वोच्च पातळीच्या आध्यात्मिक अनुभवासाठी सुद्धा तुम्हाला एका स्थिर शरीराची गरज आहे. नाहीतर जेव्हा तुम्ही उंच उडाल, तेव्हा काहीतरी कोलमडून पडेल. ही माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने एक बलवान जीवन जगलं पाहिजे.